आता बातमी वारी संदर्भातली आहे. जगद्गुरु संत तुकोबा राय आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेनं आता मार्गस्थ होते आणि एकूणच सगळीकडे उत्साह पाहायला मिळतोय. पालखीचा 2 दिवसांचा पुण्यनगरीतला मुक्काम आता संपलाय आणि आज दिवे घाटातनं ही पालखी जाणार आहे. दिवे घाटातला टप्पा हा सर्वात सुंदर समजला जातो आणि हा टप्पा पार केल्यानंतर सासवडला पालखीचा मुक्काम असतो. त्याच पार्श्वभूमीवर आता ही पालखी जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे. आज विठ्ठल भेटीसाठी हे सगळेच वारकरी खरं तर आतुर झालेले आहेत आणि ही भक्तांची मांदियाळी आता दिवे घाटात पोहोचणार आहे. दिवे घाटातला हा सगळ्यात सुंदर टप्पा खरं तर मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळे वारकरी तिथे जाण्यासाठी उत्साही असतात. आषाढी वारी सोहळा वारकऱ्यांसाठी एक वेगळा उत्सव असतो. या उत्सवात राज्यभरातला वारकरी सहभागी झालाय. देवाच्या आळंदीतून मजल दर मजल करत हा वारकरी पंढरीच्या दिशेने निघालाय. भक्तिमय वातावरणात निहाळून निघालेला हा भक्ती सोहळा या सोहळ्याला एक वेगळा रंग पाहायला मिळतोय. बालवारकऱ्यांसह वयोवृद्धापर्यंत प्रत्येक वारकरी या वारीत सहभागी होत असतो. या वारकऱ्यांच्या भक्तीला कुठंतरी अभंगाची जोड द्यावी यासाठी हे मुली तुम्ही पंढरीला निघालात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची रंग आनंदची रंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, दिवेघाट, पुणे.